गुड इवनिंग, नमस्कार सगळ्यांना. सो फर्स्ट ऑफ ऑल अपोलॉजीज, कारण आपण थोडस टेक्निकल ग्लिच मुळे आज थोडं लेट सुरू केलेलं आहे सेशन. सो त्याच्यामुळे सॉरी फॉर दॅट. येस, सो आज पुन्हा एकदा एक मस्त अशा ऍडव्हेंचरस स्पीकर सोबत आम्ही आज इथे आपल्याकडे आलेलो आहोत आपल्या समोर. सो सर्वात प्रथम मी नमस्कार वैशाली भिडे बर्वे, मॅक्सनॅन ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडची संचालक, आणि माझ्या सोबत आहेत. नमस्कार, मी ऍडव्होकेट रुपाली ठाकूर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे मॅक्सनॅन. सो आज मॅक्सनॅनचं जसं विजन आहे, मिशन आहे, ते आहे स्पोर्ट्समनशिप माइंडसेट डेव्हलप करणे आणि टू क्रिएट हेल्दी वेल्दी ग्लोब. So health and wealth both are equally important for an individual. तसंच विजन आपलं जे आहे ते आपल्याला 10 लाख मुलांपर्यंत पोहोचायचं आहे, की ज्याच्यातनं आपण या मुलांना त्यांच्या पॅशन आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करू, त्यांचं कोर पोटेन्शियल कोर स्ट्रेंथ वरती आपण काम करू, आणि ज्या अर्थी आपण त्याच्यातनं मायक्रोनिश त्यांचं आयडेंटिफाय करून त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी हँडहोल्ड सुद्धा आपण करतो. सो मॅक्सनॅन ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड इज बेसिकली इन टू ऑल दीज व्हर्टिकल्स, प्रायमरली स्पोर्ट्स, अकॅडमिक आणि कल्चर. आणि एकूण आमचा 34 वर्षांचा हा अनुभव जो आहे तो आम्ही इथे सगळा लावलेला आहे या कंपनीमध्ये. सो मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल ही आमचा फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यावरती आम्ही एक संकल्पना घेऊन आलेलो आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही एक संकल्पना सुरू केली की अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज. तो अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी मागचं जे धोरण होतं किंवा जो उद्देश होता त्याच्या मागे एवढंच होतं की आपल्याला परिचित किंवा अपरिचित अशी बरीचशी मंडळी स्पोर्ट्स क्रीडा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे की आपल्या यूथला योग्य ते मार्गदर्शन ह्या मंडळींकडनं नक्कीच निश्चितच मिळू शकतं. तिसरं महत्वाचं म्हणजे ही मंडळी आपल्या यूथसाठी आज एक इन्स्पिरेशन आहेत, कारण त्यांनी स्वतः काहीतरी अचीव्ह केलेलं आहे लाईफमध्ये, आणि नुसतंच क्रीडा नव्हे तर त्याचसोबत त्यांचं इन्कम जनरेशन सोर्सेस सुद्धा त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत. सो अशी बरीचशी मंडळी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत येऊन गेलेली आहे, ज्यामध्ये इंटरनॅशनल नॅशनल लेवलची काही गेस्ट स्पीकर्स होते. आजही आपल्याकडे असेच एक एमिनेंट पर्सनॅलिटी आहेत की जे खरंच खूप ट्रिमेंडस ऍडव्हेंचरस आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी धरमतरवरनं गेटवे ऑफ इंडियापर्यंत स्विमिंग करत आलेले आहेत. ते तसंच स्विमिंग ऍज अ स्विमर म्हणून त्यांनी एवढा मोठा पल्ला गाठला, त्याचबरोबर ते माउंटेनियरिंग, सो गिर्यारोहक हा त्यांचा सन्मान झालेला आहे या अवॉर्डने. आपल्या आत्ताचे चीफ मिनिस्टर जे आहेत उद्धव ठाकरेजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. तसंच त्यांनी एक सायकल वीर म्हणून एक उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी त्याच्यामध्ये केली. सो आज आपण त्याच सगळ्या गप्पा इथे त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत, आणि एक खूप छान इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व आहे हे. सो आपण आणखीन वेळ न दवडता त्यांनाच इथे इन्व्हाइट करूया. सो आपल्या सोबत आहेत आज श्री सतीश आंबेडकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे या आमच्या मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल या प्लॅटफॉर्मवरती, आणि वी आर रिअली ऑनर्ड की तुम्ही आज वेळात वेळ काढून या आमच्या सेशनला उपस्थित राहिलेला आहात, आमच्या स्टुडंट्सना आमच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी, आणि अर्थात आपल्या या ज्या गप्पा चालतील त्याच्यातना त्यातून त्यांना भरपूर काही शिकायला मिळणार आहे. सो तुमचं एक सुरुवातीचं जे लाईफ जर्नी तुम्ही जे शेअर केलेली आहे ती, जसं धरमतार वरनं तुम्ही स्विमिंग मधनं पुढे माउंटेनियरिंग मध्ये गेलात, आणि सायकलिस्ट म्हणून जे आहे ते तुम्ही अचानकपणे त्या क्षेत्रामध्ये आलात, तर हा प्रवास जरा सर तुम्ही सांगितलं तर बरं पडेल, आणि कारण हा खूप खडतर प्रवास होता त्या काळात. हो, हे सांगायच्या अगोदर मला एक सांगायचं आहे की धरमतर गेटवे ऑफ इंडिया मी स्वतः पण आलेलो नाहीये,
माझ्या स्टुडंट्सनी केलेलं आहे. आय वॉज अ टीम मॅनेजर देअर. स्वतः मी उरण ते गेट ऑफ इंडिया पोहलेलो आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की हा प्रवास कसा झाला, की माझा मेन मी करत होतो रॉक क्लाइम्बिंग आणि माउंटेनियरिंग, त्यावर माझा खूप जोर होता. कारण हे मी खूप उशिरा शिकलो आणि याच्याकरता आपल्याला खूप पैसा पण लागतो आणखीन नॉलेज पण लागतो. तर मी बेसिक कोर्स जेव्हा मी नीमला केला त्याच्यानंतर मी गिर्यारोहणही माझं क्षेत्र मी निवडलं होतं. पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली मुंबईची काही मंडळी सायकलिंग पण करत होती आणि त्यांना तिकडे एक असं एक माणूस हवा होता की जो टीम सांभाळू शकेल. कारण त्यावेळेला 1985 मध्ये राजीव गांधींनी त्यावेळेला जे युथ इयर डिक्लेअर केलेलं आणि त्यावेळेला त्या वर्षामध्ये त्यांना मुंबई ते दिल्ली सायकलिंग करायचं होतं. तर युथ हॉस्टेलने ही प्रोग्राम अरेंज केलेला. तर त्यांना एक कोणतरी माणूस असा हवा होता की जो सगळ्या टीम सांभाळू शकेल. मग मी म्हटलं की बाबा मला वेळ जाम कमी असतो. तर ते बोलले की नाही तू फक्त आमच्यावर जॉईन हो, फक्त आमच्यावरती ये बघ. आणि त्यावेळेला 1985 मध्ये मी नाशिक दिल्ली मुंबई नाशिक दिल्ली हा सायकल ट्रेल अरेंज केला होता. तिथे गिरीश सावंत लीडर होता आणि मी आणि चौधरी आम्ही दोघे त्यावेळेला डिप्युटी लीडर होतो. तर ते जेव्हा करताना मला कळलं की सायकलिंगचा स्टॅमिना खूप वेगळा आहे आणि तो मला माझ्या क्लाइम्बिंग मध्ये उपयोगी येऊ शकतो आणि सायकलिंगला मी बफर म्हणून वापरू शकतो स्टॅमिना डेव्हलप करण्याकरता. त्यावेळेला मी मुंबई ते दिल्ली हे 1400 किलोमीटर अंतर आम्ही जवळपास 15 दिवसांमध्ये पार केलं होतं. आणि तेव्हा मला कळलं की हा पण एक टीम इव्हेंट आहे. कारण आम्ही त्यावेळेला 38 लोक होतो, 34 मुलं आणि 4 मुली. तर त्यावेळेला घेऊन जाताना म्हणजे सायकल पंक्चर झाली की काय करायचं, तर मी त्यावेळेला असंच म्हणजे काय प्लॅनिंग वगैरे केलं नव्हतं, पण आम्ही 5 जणांनी ग्रुप केला होता आणि आम्ही असं ठरवलं की कोणाची सायकल पंक्चर झाली ना की त्याला आपली सायकल द्यायची, त्याला पुढे पिटवायचं, ती आपण सायकल कमीत कमी वेळात रिपेअर करायची आणि आपण परत त्याला काढायचं. म्हणजे इथे आपण आपला एन्ड्युरन्स बघायचा, आपला स्टॅमिना चेक करायचा आणि आपलं स्किल चेक करायचं. आणि ही जी आयडिया ना त्यामध्ये लोकांना काहीतरी वेगळं मिळालं, म्हणजे सायकलिंग करता करता काहीतरी आम्हाला वेगळं टार्गेट मिळालं. मग ते करताना आम्ही कसं 2-4 दिवसांत असं ठरवलं की आपण किती अंतर किती वेळ पार करतो, जे होती ना माइलस्टोन. कारण त्यावेळेला काही अशा सायकली मोठ्या नव्हत्या, 21 गिअर आणि 28 गिअर अशा सायकल त्यावेळेला नव्हते. त्यावेळेला आमची सारी सायकल होती, त्याला गिअर पण नव्हते. आणि ती सायकल घेऊन आम्ही मुंबई दिल्ली सायकलिंग केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी उदयपूर जयपूर या ठिकाणी तुम्हाला फुल क्लाइम्ब करायला लागतं. जिकडे घाट आहेत ते सगळे घाट करत आम्ही ते क्लाइम्बिंग केलेलं. आणि तिथे मला वल्ली भेटली महेंद्र कुमार, आणि त्यामुळे त्याचं स्वप्न होतं की आपण सला काहीतरी मोठं करायचं. मोठं म्हणजे काय, तर म्हणला की वर्ल्ड टूर वगैरे. मी म्हटलं हे आपलं काम नाही बाबा, हे आपल्याला जमणार नाही, तू मायावरती बरोबर ती राह खरं. आणि मग त्याने ठरवलं की आपल्याला काहीतरी मोठं करायचं म्हणजे काय, तर तो म्हणाला की आपण मुंबई लडाख करू. मुंबई लडाख त्यावेळेला कोणाला कारगिल कोणाला माहित नव्हतं. मी 1986 मध्ये मुंबई ते लडाख सायकलिंग केलं आहे आणि त्यावेळेला मी क्लाइम्बिंग करणार होतो. त्यावेळेला मी गेलेलो क्लाइम्बिंगला टू क्लाइम्ब सुलीटॉप, इट्स अ व्हर्जिन पीक, 20,670 फीट उंचीचं हे पीक होतं आणि ते व्हर्जिन होतं. ते आतापर्यंत कोणी क्लाइम्ब केलं नव्हतं. तर वी आर द फर्स्ट पर्सन टू क्लाइम्ब दॅट पीक. आणि त्यावेळेला माझं वजन जवळपास 7 किलोने कमी झालेलं. आणि ते मी आलो, मी गेलेलो मे मध्ये, मी आलो जुलै मध्ये आणि पुन्हा मी ऑगस्ट मध्ये परत निघालो टू सायकलिंग करायला मुंबई ते लता. तुमचा प्रवास एवढा सगळा खडतर. आणि मला परत अजून एक असं कुतूहल आहे की आता तुम्ही जो गिअरचा उपयोग उल्लेख केला, तर त्यावेळेला त्या जाड वलाट काय म्हणतात त्याला हिरोच्या सायकल होत्या, तर त्या तेवढ्या हेवी असतील. मग तेवढा प्रवास त्याच्यावर सामान, इतके दिवस तो प्रवास तुम्ही केलात, त्याची आखणी प्लॅनिंग, हाऊ यू शुड डू दॅट? ऍक्च्युली आम्ही प्रवास केला तो बीएसए सायकल केला. बीएसए मॅकवन म्हणून सायकल आहे. त्या सायकलला आम्ही तैवानचे गिअर लावले होते. त्यावेळेला 1986 मध्ये 10 गिअर लावले होते तैवानचे. आणखीन त्या 10 स्पीडने आम्ही मग मुंबई लडाख केलो. लडाख करण्यामागे असा उद्देश होता की एका महिन्यामध्ये आम्ही जवळपास 3000 किलोमीटर सायकल केलेली. आणि आमचं खरं स्वप्न होतं की एका वर्षामध्ये आम्हाला 35,000 किलोमीटर सायकलिंग करायचं होतं. तर त्याच्या कमीत कमी 10% तरी आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला सगळे टेरेन आले पाहिजे. म्हणजे सी लेवल पासून ते हायएस्ट माउंटेबल रोल दॅट इज लेह, म्हणजे इथून सी लेवल पासून सुरुवात केली आम्ही समुद्र सपाटीपासून. आणि मग एक एक राज्य पार करत करत आम्ही म्हणजे इथून राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब,
जम्मू काश्मीर, श्रीनगर, लेह, लडाख, असा तो आम्ही प्रवास केलेला. साधारण कुठला इयर होतं ते? हे होतं 1986 मध्ये. 1986 15 ऑगस्टला आम्ही निघालेलो. पण हे घ्यावं असं का वाटलं, म्हणजे इन्स्पिरेशन काय होतं सायकलिंगचं? पहिला तुमचा स्पोर्ट माउंटेनिअरिंग का सायकलिंग? माउंटेनिअरिंग. मग सर माउंटेनिअरिंग म्हणजे एक गड चढायचं, तिकडे एक वेगळी मानसिकता, आणि मग सायकलिंग. त्यात दोन प्रकार आहेत, आपण जे म्हणतो ना ते ट्रेकिंग आहे. यामध्ये काय आपण सगळं एकच पकडतो, गिर्यारोहण, हा ट्रेकिंग, हायकिंग, माउंटेनिअरिंग आणि रॉक क्लाइम्बिंग, हे चार वेगळे प्रकार आहेत. बरोबर. ट्रेकिंग म्हणजे आपण एका हाईटला लेवलला जाऊन आपण सामान घेऊन फिरतो, चालत फिरतो आपण, ते ट्रेकिंग झालं. जेव्हा आपण हायकिंग म्हणतो तेव्हा आपण गड क्लाइंब केले आणि गड उतरले, हे एक प्रकारचं हाईट गेन केली, हाईट कमी केली, दॅट इज हाईट गेन केली, हाईट कमी केली, दॅट इज हायकिंग झालं. प्रस्तरारोहण म्हणजे रॉक क्लाइम्बिंग, जिथे आपण उभे कातळ जे आहेत ते आपण क्लाइंब करतो. त्याच्यामध्ये ओव्हरहँग क्लाइम्बिंग पण येतं, जे आपण मोठे मोठे कातळ बघतो, ड्यूस होत आहे, कोकण कडा आहे, हे जे आहे ते झालं प्रस्तरारोहण. आणि जे गिर्यारोहण आहे ते आपण हिमालयामध्ये करतो, तिथे आपल्याला दोन्ही करायला लागतो, पण मोठली आपण तरी बर्फामध्ये करतो. सगळ्या म्हणून सगळ्या गेमचा राजा म्हणायला लागेल तर ते आपण गिर्यारोहण म्हणायला लागतो. तिथे आपला सगळा कस लागतो, तिथे आपल्याला निसर्गाबरोबर पण फाईट करायची असते, आपले फिजिकल फिटनेस पण बघायचं असतं, खाणं पण सांभाळायचं असतं, आणि हाईट अल्टिट्यूड पण मेंटेन करायचं असतं. म्हणून ते सगळ्यात डिफिकल्ट आहे. सर त्याची तयारी, पूर्वतयारी मुंबईत राहून कशा प्रकारे तुम्ही करत असाल? जेव्हा मी जॉईन केलं एनसीसी तेव्हा मला सगळा फरक जाणवलं. मी एकदम साधा मुलगा होतो, मला लहानपणी चक्कर यायची, त्याच्यामुळे मला टेक्निकल पण घ्यायला दिलं नाही, मला फिट्स यायच्या. म्हणून 10वीपर्यंत मी कोणताही गेम खेळलो नाही क्रिकेट शिवाय, जे आपण कच्ची मुली खेळतो तेच. त्याच्यानंतर जेव्हा मला हा गेम, मी जेव्हा एनसीसी मध्ये गेलो, मी एअरविंग जॉईन केलेलं, एअरविंगला मी गेलेलो वन महाराष्ट्र एअरविंग जैन कॉलेजमध्ये. तिथे गेल्यानंतर मला कळलं की तुम्हाला परेड आली पाहिजे आणि धावणं चांगलं पाहिजे. धावणं म्हणजे त्याला काहीच, मला असं वाटलं त्यात कलावर काहीच नाही, त्यात काय पळायचं काय. पण जेव्हा खरोखर पळायला सुरुवात केली तेव्हा कळलं की आफ्टर 1.5 किलोमीटर आपल्या पोटात दुखायला लागतं. पण तेव्हा न थांबता मी धावतच राहिलो, आणि ते जे धावलं त्याने मला सगळी दिशा मिळाली. आणि तिकडून मी थ्रू एनसीसी, मी 300 मुलं होती महाराष्ट्रामधली, त्यातली फक्त 19 मुलं सिलेक्ट झालेली, आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागला. आणि मग मी त्याला हिमालय बघितलं, त्यानंतर मी ठरवलं की आता आपण हिमालय परत आपल्या खर्चाने बघायचा. पण ते अजूनही शक्य झालेलं नाही, प्रत्येक वेळेला मला कोण ना कोण स्पॉन्सर मिळतच होता. 15-20 वेळा गेला हिमालयमध्ये, पण मला नेहमी मला स्पॉन्सर मिळत गेले. व्हेरी गुड. पण इथे सगळ्याचा कस लागतो ना, बुद्धिमत्तेचा, शारीरिक, फायनान्शियली. तुम्हाला स्पॉन्सर मिळाली गोष्ट वेगळी, पण एक तो सगळा कस लागतो. आणि तिकडनं मग मला वाटतं स्विमिंग आणि मग सायकलिंग असे गेम्स आहेत का? आधी मी स्विमिंग करत होतो. ऍक्च्युली स्विमिंगचा माझा मेन गेम नव्हता. मी होतो ऍथलेटिक मध्ये, असं की मी तुम्हाला म्हणालो ना की मी कोणत्याही गेम खेळत नव्हतो. आणि जेव्हा मी कबड्डी खेळायला गेलो सिद्धार्थ कॉलेजमधनं, तिथे पण पॉलिटिक्समुळे सगळी मुलं लालबागची, मग त्यांनी आपल्याला बाजूला काढलं, मी दादरचा, मग ते कंटाळून मी कामगार स्टेडियमला लायब्ररीमध्ये येऊन बसलेलो, आणि तिथे एक शिबिर भरलं होतं ऍथलेटिकचं. मग आता मी ठरवलं की मी आता असा गेम खेळेन ना की जिकडे येणारच नाही पॉलिटिक्स, म्हणजे पॉलिटिक्स करून लोक आपल्याला बाहेर काढतात ना, तर मी असा गेम खेळेन की तिथे येणार नाही पॉलिटिक्स. पण असं काय करता येईल? तर मी बघितलं की तिथे 3-4 घोळके होते, धावायला म्हणून खूप मुलं होती, दुसऱ्या ठिकाणी बोललं, आणि एका ठिकाणी तिथे कोणच नव्हतं. म्हटलं मी तिकडे जाणार, तर ते होतं हायजम्प. हायजम्पला वरती उडी मारायची आणि त्या हात वगैरे मोडणार वगैरे, तिथे कोणच नव्हतं अजिबात. मग तिथे जाऊन मी उभा राहिलो. मग तिकडे शिक्षक आले, मग तुला काय करायचं? म्हटलं मला हे करायचं, इथे कोणत नाही. तर का तुला करायचंय? म्हटलं इथे कोण नाही म्हणून मला करायचं. आणि त्याला ते आवडलं, आणि मग त्याने मला ते शिकवलं. आणि मग मी युनिव्हर्सिटी लेवलला, मी युनिव्हर्सिटीला मी माझ्या कॉलेजला रिप्रेझेंट केलं, तिथे मी हायजम्प करायला लागलो. हायजम्प मध्ये कसं, म्हणजे कोणी धावायचं म्हटलं की 25 लोकांनी उभी राहतात, पण हायजम्प म्हटलं की कोणी येत नाही तिकडे, कारण ते वेगळंच प्रकार आहे. आता इथे होऊ शकत नाही पॉलिटिक्स. जे मी क्लिअर करेन तिथे माझा नंबर लागेल, आणि तसं करून मी माझा नंबर मिळवला आणि मी पुढे जात आहे. मग तसं आलं तसं स्विमिंग, स्विमिंग पण तसंच आहे ना, तुम्हाला ते स्पीड दाखवायला लागतो, तुम्हाला तिथे पोहोचायला लागतं, तुम्ही टच केलं की तुम्हाला कळतं तुम्ही पहिल्या की शेवटच्या आहात. पण तिथे मी स्विमिंग माझं एवढं काय खास नव्हतं, पण तिथे मला कळलं की ह्या लोकांना कुठली एक हे मेंबर लागतो की जो ऑर्गनाईज करेल असं. आणि मग मी स्विमिंग, मी ऍथलेटिक करत होतो, आणि कामगार श्रेणीला ती स्विमिंगच्या मुलांना त्यांना उरण गडी पोहायचे होते, तर त्यांना मी सगळं ते म्हणलं की ह्यांना काहीतरी हेल्प मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्यावरती मी गेलेलो की ह्यांचं लॉजिस्टिक बघायला, की खाणं काय लागेल, कॅलरी कशी लागेल, फळं कशी लागेल, ती कुठे मिळतील, कसं सप्लाय केलं पाहिजे, आणि हे सगळं मी तयारी करून दिलेली. तर ते म्हणलं की तुझा पण स्टॅमिना चांगला आहे, तू का उतरत नाही?
आणि त्याने मला पाण्यात ढकललं आणि मी आपलं उरण गिफ्ट आपलं उरण तिकीट फंडा स्विमिंग केलं. पण आय एम वॉज नॉट बेस्ट स्विमर, पण माझा स्टॅमिना चांगला होता. मग तिथे मी सरला टेस्ट केला, म्हणलं की आपण जर ठरवलं तर आपण काही करू शकतो हे मला त्याला कळेल. सर हे तिन्ही गेम म्हणजे आता जो माउंटेनिअरिंग स्विमिंग ह्याच्यात प्रचंड आपला शारीरिक मानसिक जो कस लागतो त्याची प्रॅक्टिस त्याचा वेळ आणि तुमचं शाळे म्हणजे 10वी पासून तर तुम्ही काही खेळतच नव्हता पण हे काहीतरी सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही हे केलं ह्याच्यामध्ये. पण त्याचा तुम्हाला सायकलिंग जेव्हा तुम्ही काही तांत्रिक सुविधा नसताना 320 दिवसात 24 देश जेव्हा फिरलात तेव्हा या सगळ्याचा तुम्हाला उपयोग झाला खूप. सायकलिंग मध्ये तसं बघायला गेलं तर खूप कमी त्रास आहे, मेहनत आहे, पण कम्पेअर टू माउंटेनियरिंग काहीच मेहनत नाही. इथे तुम्हाला टोटल सायकोलॉजी बघायला लागते की मला एक वर्ष घराच्या बाहेर राहायचं आहे आणि एक वर्ष मला माझं खाणं मिळणार नाही, मला माझी माय बोली बोलता येणार नाही, याचा त्रास काय होतो ना ते त्या गेल्याशिवाय कळत नाही आपल्याला. कारण माझ्याबरोबर जी मुलं होती ना ती तिघे होते, एक होता सदाजी होता, एक होता राजस्थानी होता आणि एक होता बेंगोली होता. तर बेंगोली तर लवकर निघून गेला होता पण बाकी सगळेजण हिंदीच बोलत होते आणि त्यांनी लहानपणापासून त्यांना असं 10वी झाल्यानंतर ते लोक बाहेरच राहिले होते, म्हणजे त्यांचं हॉस्टेल लाईफ किंवा कॉलेजमध्ये पण बाहेर राहायचं त्यांना ती सवय होती. नोकरीला लागले ते पण घरापासून लांब आले त्यामुळे त्यांना सगळे आणि मला आपली मामा जपलं, आम्ही आपल्या आईच्या बाजूला म्हणजे घर 3 मिनिटावर शाळा 3 मिनिटावरती आणि कॉलेज 15-20 मिनिटावरती असं असल्यामुळे मी कधी घरापासून लांब राहिलो नव्हतो. जरी मी गिर्यारोहण केलं होतं तरी तर 1 महिना ठीक आहे, 1.5 महिना ठीक आहे, 1 वर्ष म्हटल्यावरती आणि परत कंटिन्युअस इंग्लिश जरी बोलायचं किंवा हिंदी बोलायचं आपली भाषाच नाही बोलायची हे खूप त्रासदायक असतं. खूप म्हणजे डोक्याला जाम त्याचा ताप होतो आपल्याला. म्हणजे आता मी हे जे सायकलिंग केलंय हा जो आमचा रूट होता हा देखील आधी होते 35 देश, मग ते हळूहळू कमी झाले कारण त्याला रशियाने परमिशन दिले नाही. रशियाने परमिशन का दिली नाही हे आम्हाला नंतर कळलं. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला रोज तुम्ही आम्हाला कुठे थांबणार ते त्या हॉटेलचं बुकिंग मला द्या. तर सायकलने जाताना मी सांगू शकत नाही मी कुठे थांबणार कुठे पोहोचणार ते वगैरे. पण नंतर आम्हाला कळलं की त्यावेळेला रशियामध्ये क्रांती चालू होती म्हणून त्याने आम्हाला आपल्याला येऊ दिलं नाही आणि ते नंतर बिंग बाहेर फुटले. बरं पण याची तुम्हाला परमिशन घ्या कारण त्यावेळेला तुम्ही जे छान त्याच्यावरचं एक वर्णनाचं पुस्तक आहे की 2 चाकं झपाटलेली आणि त्याच्यात तुम्ही छान वर्णन केलंय खूप म्हणजे आपणच प्रवास करतोय असं आहे कारण तुम्हीच ते पुस्तक मी वाचलंय त्याच्यामध्ये अगदी डे इन डे आउट आपण तिथे तुम्ही काय काय केलंय इतकं छान बारकावीन तुम्ही वर्णन केलेलं आहे. सो हे जी मानसिकता आहे कारण का त्याच्यामध्ये खाणं नाही तुम्ही भाषेबद्दल पण उल्लेख केलेला आहे तर ती तयारी तुम्ही केली का मग कशा प्रकारे त्याचं प्लॅनिंग केलं आणि मला असं वाटतं तुम्ही 4 वर्ष त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. कारण मी ह्या टीम मध्ये नव्हतो कारण हे माझं स्वप्नच नव्हतं, हे स्वप्न होतं महेंद्र कुमारचं आणि त्या स्वप्नामध्ये मी समावेश होऊ शकत नव्हतो कारण मी मध्यमवर्गीय आपल्याला कुठे जमणार आहे एवढं खर्च. त्यावेळेला ते 4 कॉन्टिनेंट तेव्हा साऊथ आफ्रिका आपल्याला अलाउड नव्हती नंतर अलाउड झालं त्यामुळे फक्त 4 कॉन्टिनेंट मध्ये फिरायचं ही पण खायची गोष्ट नाही. तर म्हटलं का हे बाबा दिस इज नॉट माय कप ऑफ टी हे काय आपल्याला जमणार नाही पण तुम्हाला की चला प्लॅनिंग मध्ये घुसूया आपल्याला प्लॅनिंग तर करूया म्हणलं. मी म्हणलं हरकत नाही नॉलेज कधी पण चांगलं त्याच्यामुळे नॉलेज घेण्याकरता म्हणून मी तिथे गेलो. तर त्याच्यावरती रोज मी बसायचो, मी अक्षरशः त्यावेळेला रद्दीतनं पुस्तक विकत घ्यायचो. त्यावेळेला जे जुने जुने कॅटलॉग होते ट्रॅव्हल कंपन्यांचे ते मी कॅटलॉग बाहेर काढायचो रद्दीमधले आणि ते रद्दीमधले कॅटलॉग बघून त्याच्यामध्ये सीझन चांगला कोणता आहे कुठच्या सीझन म्हणजे कुठचा देश फिरता येतो त्याची किंमत काय असते तिथे खायला कसं मिळतं तिथे कोणता फेस्टिवल असतो कोणत्या फेस्टिवलला सगळं बंद असतं कोणत्या फेस्टिवलला सगळं ओपन असतं कोणत्या फेस्टिवलला तिकडे फॅसिलिटी मिळते कुठे जाणं बरोबर आहे कुठे जाणं बरोबर नाही आहे कुठे रिस्की आहे कुठे चोरी जास्त होते म्हणजे जसं इटली आहे स्पेन आहे तिकडे चोरी खूप होते ती कशी आपल्याला अवॉइड करता येईल तिथे लोक कशा तऱ्हेने आपल्याला लुटतात ही सगळी लेखी माहिती जमा केली आणि ती एवढी रोमांचकडे होती ना की त्याच्यावरून वाटलं की चला आहे ना आपण सगळी माहिती देऊया आपण. आणि मग त्यावेळेला काय त्यावेळेला मोबाईल नव्हते त्यावेळेला GPS नव्हतं त्यावेळेला गुगल नव्हतं त्याच्यामुळे इंग्लंड आणि तुमचं अमेरिका ह्या 2 देशाशिवाय कुठचेच मॅप आमच्याकडे नव्हते. मग त्यावेळेला अटलास वरती त्यांचं जे स्केल आहे त्या स्केलला दोघा पकडून महेंद्र कुमार आणि मी आम्ही दोघांनी ती मेजरमेंट अशी काढत गेलो आणि अंदाज केला की 2 शहराचं अंतर किती आहे ते तर बरोबर मिळतं आपल्याला पण मधलं जे अंतर आहे ते सरासरी आपण एवढं करू शकतो असं करून ते प्लॅनिंग केलेलं आहे.
खूप छान. म्हणजे सर तुम्ही चालता बोलता एन्सायक्लोपीडिया, कारण आजकालची मुलं रिसर्च हे फक्त गुगलवर घेतात. तुम्ही अत्यंत सखोल त्याचं नॉलेज घेतलेलं आहे. मला वाटतं स्पेशली आपण जेव्हा मुलांना सांगतो किंवा याच विषयांवर काउन्सिलिंग करताना आपण तेच म्हणत असतो सर, आम्ही मुलांना तेच सांगतो की तुम्ही सखोल नॉलेज किंवा त्या क्षेत्रातलं जर फोकस राहून काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल. कारण अत्यंत आत्ता ज्या एका क्लिकवर आपल्याला माहिती मिळते त्याला तुम्हाला बऱ्याच सगळं अलेक्सा करते काम, त्याच्यामुळे आम्हाला काहीच करावं लागत बरोबर. आणि पालक आणि मुलं किंवा शिक्षक जर कोणी ऐकत असतील तर सरांचा हा काही जे काही अनुभव आहे अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यातलं किती प्लॅनिंग आहे, 4 वर्ष एका एक्सपेडिशनचं प्लॅनिंग इतकं सखोल जाऊन त्यांनी केलेलं आहे. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे ह्या माध्यमातून की त्याच प्रकारचं आपल्याला पण तशा पद्धतीने जर सखोल नॉलेज आपण घेतलं तर काय करू शकतो. सरांचा विषयही नव्हता पण तरी त्याच्यामध्ये त्यांनी तेवढं नॉलेज घेतलेलं आहे. आणि तुम्ही अजून एक विषय काढलात की मुलं 10वीपर्यंत किंवा तुमचे जे सहकारी होते ते आधी राहत होते कुठेतरी, आपले मुंबईतली माणसं तितकी राहत नाहीत, आई बरोबर असतात किंवा आपल्या पालकांबरोबर असतात. पण या माध्यमातून अजून पण मी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगेन की ते बाहेर पडल्यानंतर सरांच्या पुढच्या अनुभवात नक्कीच ते येईल. तर सर एक्सप्लोर. पुढचे अनुभव तुम्ही काय सांगू शकता, कारण मी तर पुस्तकात अत्यंत बारकाईने रोज खूप छान छान गोष्टी काय घडतात हे आणि वाचलेलंच आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ती जी सुरुवात केली तुम्ही तर त्याचं प्लॅनिंग तर तुम्ही 4 वर्ष आधीपासून केलं, त्याच्यात बारकावे इकडे गेल्यानंतरचा अनुभव कसा होता किंवा सुरुवातच कशी झाली त्याची प्रवासाची? आतापर्यंत ज्यांनी सायकलिंग केलं ना, हा आधी मोठा प्रॉब्लेम असा आहे की आतापर्यंत सायकलिंग जे ज्यांनी केलं होतं त्यांनी पीक सीझनला युरोप केलं आहे, पीक सीझनला अमेरिका केली आहे, त्यानंतर देखील आम्ही केल्यानंतर देखील अजूनही असंच होत आहे की सलग कोणी असं सायकलिंग करत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे काय, म्हणजे प्रेक्षकांना कळण्यासाठी फक्त काय काय पीक पीक सीझन म्हणजे काय? म्हणजे आता समर आहे, समरला कसं असतं की सगळं वातावरण चांगलं आहे, म्हणजे बर्फ पडत नाहीये, मस्तपैकी उन्हाळा आहे, चांगली हवा आहे, तेव्हा आपण जाऊ शकतो ना. त्यावेळेला तुम्हाला तुमचा निसर्ग तुमच्या बरोबर असतो. जेव्हा बर्फ पडत असेल तर तुम्हाला तो ऑफ सीझन झाला, ऑफ सीझन आणि पीक सीझन असं म्हटलंय म्हणून ते सांगितलं. म्हणून जे आम्ही प्लॅनिंग केलं ना, तर सलग जे आम्ही म्हटलं आमचं जे प्लॅनिंग होतं की सलग 1 वर्षामध्ये संपूर्ण जगाला प्रेक्षण घालायचे, त्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठे तुम्हाला ऑक्सिजन मिळणारच आहे. तो ऑक्सिजन सिलेक्ट करणं हे आमच्या हातामध्ये होतं आणि ते आमची खरी गोम होती की आम्ही ते उलट सुरुवात केली. आतापर्यंत जे जे ज्या ज्या कोणी केलं होतं म्हणजे फॉरेनरनी पण केलेलं आहे, त्यांनी कसं केलं, त्यांनी पश्चिमेकडून ते पूर्वेकडे आले होते. कारण पाश्चिमात्य आपण जे म्हणतो पाश्चिमात्य पाश्चिमात्य ते पुढारलेलं आहे आणि पूर्वेकडे आहे ते थोडस मागासलेलं आहे. जसं तुम्हाला कळेल पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी, पूर्वेकडे जो आहे तो मागासपणा आहे आणि पाश्चिमात्य म्हणजे सगळं सुधारलेलं आहे. आम्ही सुरुवात उलटी केली, आम्ही पूर्वेकडनं सुरुवात केली. त्याचा फायदा मला असा झाला की मी पूर्वेकडनं सुरू करताना मी सुरुवात केली थायलंड मलेशिया सिंगापूर, तिथनं फ्लॅग करून मी गेलो ऑस्ट्रेलियाला, पर्थ ऍडिलेड मेलबॉर्न कॅनबेरा सिडनी हा संपूर्ण कोस्टल मी गेला. आणि ते केल्यानंतर तिथनं फ्लॅग करून मी गेलो अमेरिकेला, तिकडे लॉस एंजिल्सला उतरलो, तिकडनं अल्बुकर्की अर्कान्सेस ओक्लाहोमा ऍटलांटा वॉशिंग्टन डीसी न्यूयॉर्क करून मी वरती गेलो कॅनडामध्ये. तर 1 मिनिट हा, 1 मिनिट वैशाली सरांचा जो अनुभव आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आपल्या यंग पिढीसाठी. आणि किती मेहनत घ्यावी लागते एखाद्या गोष्टीसाठी आणि झोकून देऊन किती काम करायला लागतं. सर सर खूप छान वाटतंय सर तुमच्याशी गप्पा मारून, आपण पुढे जा. तर तिथनं मी मग अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेतून मग वॉशिंग्टन डीसी न्यूयॉर्क वरून मी कॅनडाला पोहोचलो, तिथे टोरांटो ओटावा मॉन्ट्रियल आणि मॉन्ट्रियल वरून मग फ्लाय करून लंडनला गेलो. तर हा जो प्रवास आहे याच्यामध्ये मला ऑस्ट्रेलियामध्ये टेम्परेचर मिळालं 48 डिग्री, म्हणजे 48 डिग्री पासून 52 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं ऑस्ट्रेलियामध्ये. आणि जेव्हा मी ऑस्ट्रेलिया वरून मी अमेरिकेला गेलो तेव्हा टेम्परेचर -2 ते -7, म्हणजे अगदी उलट डायरेक्ट बर्फामध्ये. म्हणजे हे जे दोन प्रकार एक्स्ट्रीम मध्ये सायकलिंग करायला लागली ना, त्याच्यामध्ये आमचा खराब कस निघाला ते खरं बघायला मिळालं त्यामध्ये. त्याच्यामुळे प्लॅनिंग मध्ये पण तसा खूप विचार करायला लागला त्यामध्ये की कोणते कपडे बरोबर ठेवणार, बरोबर काय घालणार. आता हातामध्ये ग्लोव्ह आहेत,
पण थंडी म्हटलं की हवा उलटी येणार, हवा उलटी म्हटलं की तुमच्या नाकातनं पाणी येणार, नाकातनं पाणी येणार, ग्लोव ने नाक शिंकणार, मग नाक लाल होणार, नाक झुंबलं जाणार, मग तेव्हा त्याकरता काय करणार? परत ते नाकाने हाताला तुमचा लागलेला असेल तो त्यामुळे तुम्ही मेटल पकडणार, परत ते थंड होणार, मग तुम्हाला परत चिलबेर येईल, तो एक त्रास होतो, त्याच्याकरता काय करायचं? या सगळ्या लहान लहान गोष्टीमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. चारी बाजूला बर्फ आहे आणि पंक्चर झालं आहे, तुम्ही पंक्चर कसं काढणार? पाणीच नाहीये, पंक्चर तुम्ही कसं काढणार? त्याच्यामुळे त्यामुळे गरज ही शोधाची मोठी जननी असते, त्यामुळे शोध त्यामुळे लागतात. त्यामुळे त्या गरजेमुळे आम्ही नवीन आयडिया काढल्या आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो. तर ते आपल्याला सगळं पुस्तक आपल्याला वाचायला मिळेल. ते पुस्तक खूप छान आहे, तुम्ही म्हणालाच आहात, तर मुलांना ते पुस्तक वाचायला लावा. नक्कीच नक्कीच. आणि सर अजून एक गोष्ट म्हणजे, एक गोष्ट आपण किती बाउंड्रीज बदलल्या तरी एक गोष्ट शाबूत राहते, ती म्हणजे आपलं अन्न. मग त्याची तयारी, ते घेऊन जायचं आणि ते तयारी करायची, कारण तुम्ही प्रवास परत तसाच करत होतात, तर ते कशा प्रकारे तुम्ही हे करायचात? किंवा एक कल्चर बदलतं, संस्कृती बदलते, भाषा बदलते, बाउंड्रीज बदलल्या. जेव्हा जेव्हा आपण ठरवलं की आपण घराच्या बाहेर पडतोय, तेव्हा जे खाणं ये मिळेल ते आपण खायचं हे आपण ठरलंच होतं अगोदर. त्याच्यामुळे ती मानसिकता आमची होती, पण शरीराला पण ती पोषक झालं पाहिजे. त्याकरता आम्ही काय ठरवलं की सकाळच्या वेळेला आपण जे जमेल ते खाऊ, पण संध्याकाळी आपलं जेवण आपणच करायचं. मग त्याकरता मखन सिंग जो माझा मित्र होता, की तो ही वॉज अ गुड कुक, तो पंजाबी होता, तर तो नेहमी त्याला डाळ जरी नुसती केली ना तरी डाळमध्ये पाव भुजून खाल्ली तरी पण बरं वाटायचं, आणि ते खूप चांगलं डॅलीमध्ये मॅक्झिमम कॅलरीज असतात. त्याच्यामुळे डाळ भात पण करता येतो, राईस भात राईस करता येतो, डाळ भात केला किंवा एखादी भाजी केली. तर रोज संध्याकाळी जर आम्हाला युथ हॉस्टेल मिळालं, पण हे पण इफ अँड बट्स वरती होतं, जर तुम्हाला युथ हॉस्टेल मिळालं, तुम्हाला तिकडे स्टोव्ह आणि गॅस वगैरे सर्व मिळालं, तर ते शक्य होतं. ते नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी सर्व येतात, आज आपल्याला मॅकडोनल्ड किंवा पास्ता किंवा असंच काहीतरी खायला लागणार आहे आणि त्याच्यावरती आपला दिवस काढायचा. बरोबर आहे हे, म्हणजे पण ही जी ताकद आहे सगळी, आपण जे अन्न खातो ग्रहण करतो त्यांनीच येते, किंवा पाणी पितो, मग पाणी बदलतं, हवा बदलते, अन्न बदलतं, याचा मारा म्हणजे हे जे काही आहे त्याला कसं तुम्ही सामोरे गेलात तिकडे? आपलं शरीर एवढं ऍडजस्टेबल असतं ना, शरीराला कळतं की आता मला काय करायचं आणि काय नाही करायचं, त्यातनं शरीर बरोबर खेचून घेतं जे काय हवं ते. मग आपण थोडं डोकं लावायचं की मला फळं खाल्ली पाहिजे, समजा काहीच नाही मिळालं तर मी फळं तरी खाईन, फळं खाल्लं की त्यातून मला कॅलरी मिळतील ते बघायचं, किंवा चीज आहे, ब्रेड आहेत, ब्रेड बरोबर चीज खायचं, मग ते तिकडे मला कॅलरी मिळतील, मग तो थोडासा विचार आपल्याला करायला लागतो. वैशाली, आपल्या काउन्सिलिंग मध्ये किंवा आपण जे सेमिनार वेबिनार घेतो त्याबद्दल सर आम्ही नेहमीच जे काही अन्न ग्रहण किंवा आपल्या न्यूट्रिशनचे हॅबिट्स हेल्थ अँड न्यूट्रिशन त्याच्याबद्दल पण सांगत असतो की हे कशा प्रकारे, कारण का बाहेर गेल्यानंतर जे काय आहे ते ऍडजस्टेबल होणं गरजेचं आहे, काय खातो, कारण दुसऱ्या दिवशी परत ताकद हवी आपल्याला त्याच ताकदीने पुढे जाण्याची, त्यामुळे याही हॅबिट्स महत्वाचे आहेत. त्यामुळे सरांच्या या जर्नीत आपण जे काही सांगतो ते सरांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, प्रत्यक्ष केलेलं आहे, त्यामुळे खूप मोठा अनुभव, गाढा अनुभव त्यांच्याकडे आहे या विषयांचा, पण त्यांनी तो स्वतःच ते जगलेले आहेत. मला सर सांगा की असे काही अनुभव आले का की तुम्हाला कधी बाउंड्री ओलांडताना कोणी अडवलंय, किंवा स्वागत केलंय चांगलं, किंवा काही असे प्रसंग पण आले असेल, कारण 24 दिवस फिरलात, असं काही घडलंय का? इथे वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. की कसं असतं की आपण बाउंड्री करताना तिथे आपण पासपोर्ट दाखवतो, विजा दाखवतो, तिथे सगळं व्यवस्थित, तिथे काही प्रॉब्लेम येत नाही. पण लोक विचारतात ना का ड्रग घेऊन जातोयस का, पण ते वेगळ्या तऱ्हेने विचारतात, ड्रग आहे का, ड्रग का नाहीये, ड्रग का घेत नाहीस, असं करून ते. पण ते आमच्या बरोबर तिघे होते, ते पण स्वतः कस्टमर ऑफिसर होते, त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा कमी आला आम्हाला, की स्वतः पण एक कस्टमर ऑफिसर आहेत म्हटलं की थोडासा तो जरा अँगल जरा बदली होतो. पण त्याच्या विरुद्ध असं होतं की कधी कधी आता अमेरिकेमध्ये कसं झालेलं की फ्रीवे आणि टोलवे, अमेरिकेमध्ये प्रत्येक शहराकडून दुसऱ्या शहराकडे जायला 4 प्रकारचे रस्ते असतात, ओल्ड हायवेज, हायवेज, टोलवेज आणि फ्रीवेज. फ्रीवे मध्ये फक्त गाड्या असतात, त्यामध्ये मोटरसायकल किंवा सायकल अलाउड नाहीये. टोलवे मध्ये टोल भरून तुम्हाला ते जावं लागतं. मग दुसरा आम्हाला रस्ता होता ओल्ड हायवे किंवा हायवे, आम्ही तेच पकडायचो. पण एकदा काय झालं की भरपूर स्नो पडला, स्नो पडल्यानंतर जे फ्रीवे आहेत ते गव्हर्नमेंट आपल्या खर्चाने ओपन करतं, म्हणजे तिकडे मीठ टाकून ते सगळं ओपन करायचं, बुलडोजर आणायचं आणि सगळं बर्फ ओढायचा वगैरे, ते काम ते करतात. त्याच्यामुळे ते रोड ओपन होतात. आता आम्हाला त्याला जेव्हा बर्फ पडतोय 4 दिवस बंद आहे तर आम्हाला ते गप्प बसवे ना, त्याला तुम्ही जायचं नाही म्हणतो. मी म्हटलं की आपल्याला प्रोग्राम आमचा ठरलेला प्रोग्राम आहे, आम्हाला गेलंच पाहिजे.
त्याने त्या आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही. आम्ही काय केलं की एकदा चुकून आम्ही फ्री वे मध्ये गेलो. जेव्हा फ्री वे मध्ये गेलो तर त्यावेळेला असं झालं की थोड्या वेळाने दोन गाड्या आल्या आणि त्यांनी पुढे मागे गाड्या थांबवल्या आणि त्यांनी विचारलं की कुठे चाललंय काय चाललंय. तर आम्ही सांगितलं की असं असं एक्विशन आहे वगैरे, पण तुम्हाला अलाउड नाही आहे फ्री वेला. म्हटलं हो, पण ते रस्ते बंद आहेत म्हणून आम्ही इकडे आलो. मग मी म्हटलं की तुम्हाला कसं कळलं. पण त्याने मला सगळं नीट बोलले, आम्हाला ठीक आहे तुम्ही पण तिकडे जा, मी तिकडे पाठवलं. आम्हाला तुम्हाला कसं कळलं, ते म्हणाल की वरती हेलिकॉप्टरने बघितलं की सम स्लो मुव्हिंग व्हेकल ऑन फ्री वेज, म्हणजे फ्री मध्ये एवढं हळू काय जाऊ शकत नाही. एक तर मोटरसायकल पण फास्ट जाते हे काय आहे त्यांना पण कळे ना, म्हणून त्यांनी ते माणसं पाठवले आणि त्याने आम्हाला बघितलं आणि त्याने मला बाजूला काढलं. तिथे तेवढी आधुनिकता आहे. दुसरं आपण म्हणतो की बोलण्यामध्ये आपण म्हणतो की माझी भाषा मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला ऐकायचं आहे, तर आपण एक भाषा आपली आपली मराठी भाषा आपल्याला कळते. तसं म्हणतो की इंग्लिश ऐकणार इंग्लिश आहे बोलणार इंग्लिश आहे, पण म्हणून त्याला कळेलच असं नाही. हा त्याचं मस्त उदाहरण असं की अमेरिकेमध्ये एका ठिकाणी माझा लीडर तो होता व्हेजिटेरियन, तर तो बोलला की सी सर आय एम अ व्हेजिटेरियन, आय डोंट वॉन्ट मीट, आय डोंट वॉन्ट फिश, आय डोंट वॉन्ट चिकन, आय डोंट वॉन्ट एग, व्हॉट यू कॅन डू. ओके ओके डोंट वरी सर आय विल प्रोव्हाइड यू. आम्ही खायला बसलो, त्याने काय आणून दिलं. मला परत त्याच्यामध्ये काहीतरी वाटलं की आत्म्याने काहीतरी असायला दिसत आहे, म्हणून मी त्याला परत बोललो, म्हटलं सर सम फ्लेश इज देअर, आय टोल्ड यू आय डोंट वॉन्ट चिकन, आय डोंट वॉन्ट मीट, आय डोंट वॉन्ट मटन, आय डोंट वॉन्ट फिश ऑल्सो. येस सर नो चिकन नो मीट नो फिश, व्हॉट इज दिस, दिस इज बीफ सर. म्हणजे काही नको त्याने बीफ आणून दिलं. म्हणजे त्या लोकांना ही गोष्ट म्हणजे मला वाटतं की मी सांगितलं त्याला कळलेलं आहे, त्याला वाटतं की मला पण कळलेलं आहे, पण जे मला ऐकतो तेच मी ऐकतो. हा फरक असतो, हा फरक असतो. एका सिंगापूरला असं झालेलं, सिंगापूरला काय झालेलं, तो माणूस इंडियन साऊथ इंडियन आहे, त्याला सांगितलं की हा व्हेजिटेरियन आहे त्याला व्हेजिटेरियन दे. सर लेडी फिंगर विल डू, म्हणजे चालेल भेंडीची भाजी आपल्याला चालू शकते. येस विल डू, त्याने आपल्या आणून दिली. आणून दिल्यानंतर मी परत लक्ष असत माझं तिकडे, म्हटलं अरे कमीर कमीर व्हॉट इज दिस, त्याने बघितलं ओ ऑक्टोपस, त्याने आता लहानचा ऑक्टोपस काढला, त्याने ऑक्टोपस फ्राय केलेला भेंडी बरोबर. म्हणजे त्यांच्या कल्पनाच वेगळ्या आहेत. असे पण काही काही घटना घडतात. एवढं सगळं करत असताना एक अर्थकारण, म्हणजे जसं मानसिक फिजिकल हे जी स्ट्रेंथ लागते तशी फायनान्शियल स्ट्रेंथ पण लागते याला हे सगळं करताना. मग तेव्हा म्हणजे कोणी स्पॉन्सर, जसं तुम्ही म्हणाल माउंटेनिंग करता मला कायम स्पॉन्सर मिळाले, याच तुम्ही अर्थकारण कशा प्रकारे सांभाळत होतात? हे आम्ही निघालो त्याच्या आधीच आम्हाला स्पॉन्सर होते कोल इंडिया, जी होती कोल इंडिया कंपनी जी ऑस्ट्रेलियामध्ये फुल कोळसा सप्लाय करते आपल्याकडनं, त्यांनी मला फुल ऑस्ट्रेलिया स्पॉन्सर केलेलं. नंतर जेसीज ज्युनियर चेंबर, जसे लायन्स क्लब आहेत रोटरीज आहेत तसे जेसीज आहे ज्युनियर चेंबर, त्यांनी त्यांचे मेंबर थ्रू आउट द वर्ल्ड आहेत, तर त्यांनी स्पॉन्सर केलेलं. त्याशिवाय ठिकठिकाणी आपले गुरुद्वारा आहेत, आपली मंदिरं आहेत, युथ हॉस्टेल आपल्याला बरं पडतं, तर त्याची आम्ही मेंबरशिप घेतलेली इंटरनॅशनल युथ हॉस्टेलची. आणि मग मोस्टली आम्ही ट्राय करत होतो की वी विल गो टू युथ हॉस्टेल ओनली, ते नसेल तर नेक्स्ट गुरुद्वारा, ते नसेल तर मंदिर, ते नसेल तरच हॉटेल, अदरवाइज. आणि थ्रू आउट इंग्लंड मध्ये आम्हाला तिकडचे जे निरंकारी मंडळ आहे त्यांनी आम्हाला सांभाळलं, त्यांनी प्रत्येकाला आपल्या घरी ठेवलं, म्हणजे आपण होम स्टे म्हणतो ना तसं त्यांनी त्यावेळेला केलेलं. आणि फुल इंग्लंड मध्ये आम्ही त्याला होम स्टे मध्ये राहिलेलो निरंकारी मंडळी बरोबर, तर त्यामुळे आमच्या बजेटला थोडस खूप कमी झालं बजेट. म्हणजे याच्यामध्ये प्लॅनिंग तुमचं 4 वर्षाचं अर्थकारण इथून मिळेलं आहे, खूप म्हणजे गोष्टी एकत्र जुळून येऊन ह्या सगळ्या तुम्ही एवढा मोठा प्रवास केलाय. आता तुम्ही सायकलशी बोलायला पण शिकवता मुलांना, ते काय आहे थोडं? सायकल असं आहे ना की जेव्हा एखादा माझा रूट ठरला, रूट ठरल्यानंतर मी माझ्या रस्त्यावरती जाणार आहे, सिनेरी आहे तर मी सिनेरी बघणार, पण ती सिनेरी बघितल्यानंतर मला तो संध्याकाळी तिथे पोहोचायचा आहे, त्याच्यामुळे ठराविक वेळानंतर मी फक्त सायकलिंगच करतो. त्यावेळेला मी काय ठरवतो की आपण आपल्याशी बोलायचं, मग आपल्याशी बोलताना एकटं बोलणं म्हणजे वेळा होईल, मग सायकलशी बोलायचं, मग सायकलला म्हणजे समजा रस्त्यामध्ये खड्डा वगैरे आला तर आपण ते डॉच करतोच, पण पटकन समजा खड्ड्यात कुठचं चाक गेलं तर मी सायकलला पटकन सॉरी म्हणायचो, सॉरी सॉरी तुला त्रास झाला, म्हणजे जस्ट फिलिंग होती माझी, त्रास करणं म्हणजे मलाच व्हायचं, पण मी सायकलला म्हणायचो.
त्याच्यामुळे कसं होतं की केअर टेकिंग जी आहे ना हे आपोआप वाढते. सायकलला पण संध्याकाळी उतरल्यानंतर जेव्हा समजा पाऊस पडला असेल, फुल चिखल असेल, तर तिला मी मस्तपैकी आंघोळ घालून मस्तपैकी स्वच्छ करायचो. मी तिला स्वच्छ करायचं म्हणजे मी तिला आंघोळ घालायचं असं म्हणायचं, संपूर्ण चिखल काढायचा आणि मग ते स्वच्छ करायचा, मग ते दातामध्ये सगळे दाते क्लीन करायचे. त्याच्यामुळे त्याचा फायदा मलाच होतो, चेन क्लीन होते, व्यवस्थित होतं. तेव्हा इथे करताना देखील कालच्या प्रवासामध्ये आपलं काय चूक झालं, काल बोलण्यामध्ये आपण एकमेकांशी काय चूक केल्या हे देखील आपल्याला रिव्ह्यू घेता येतो. आणि रिव्ह्यू घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीने, प्रत्येकाने, प्रत्येक वेळेला. सायकल करता जरूर नाहीये, अदरवाईज ऑल्सो, पण अदरवाईज आपल्याला वेळ नसतो, आपण वेळ घेत नाही. सायकलिंग मध्ये तो बऱ्यापैकी वेळ मिळतो, तिथे आपण तो रिव्ह्यू घ्यावा असं मी मुलांना सांगतो. सर, आपल्याकडे पहिला गेम क्रिकेट आणि एक सायकल हे प्रत्येक मुलाकडे असतच, त्यामुळे तुम्ही आता जे काही म्हटलेलं आहे ते अतिशय म्हणजे महत्वाचं आहे की आपली जी गोष्ट आहे, कारण आजकालच्या मुलांना एक सायकल, दोन सायकल, गिअर वाली अगदी पटापट मिळत. पूर्वी आम्ही जेव्हा सायकलिंग करायचो तर 20 to pay 1 rupees रेंटवर पण सायकल चालवली आहे. आताच्या मुलांना इतकं पटकन ते मिळत त्याच्यामध्ये. आणि मला खूप छान वाटलं होतं तुम्ही जेव्हा सायकलशी बोलायला शिकवता मुलांना, कारण ते खूप अत्यंत महत्वाचं आहे. आपली वाहनांची काळजी आपण घेणं, त्याच्यावर आपल्या वस्तू बरोबर जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते आपल्या लाईफ मधले एक घटक होतात, आपले एक लाईफ मेंबर होतात, ते आपल्या फॅमिलीमध्ये एक घटक होतात, ते सो दे बिकम अवर फॅमिली मेंबर आणि ते आपल्याला तशी साथही देतात पुढे. येस, सो दॅट इज द इमोशनल कनेक्ट आपण जे बिल्डअप करतो. सो इट्स अन एक्सलेंट थॉट. आणि येस, म्हणजे खूप छान, हा माझाही बऱ्याचदा अनुभव आहे. सो खूप छान आहे बरोबर बोलणं. येस, गाडी बरोबर बोलण्याचं, राम पियारी. मी माझ्या गाडीला नेहमी राम पियारी असंच म्हणायचे आणि तिच्याबरोबर बोलायचे. तर तुम्ही सायकल बरोबर बोलायला शिकवता, क्या बात आहे. मुलांचा अनुभव कसा आहे, पालकांचा अनुभव कसा आहे, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर पण बरंच काम करताय, तर आजकाल पालकांचा माइंडसेट कसा आहे, तुम्ही ते बोलताना शिकवता, त्या मुलांच्या प्रतिक्रिया कशा असतात? मुलं आजकाल की खूप, त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे पण ते नॉलेज स्कॅटर्ड आहे, त्याला डायरेक्शन नाही. आणि मुलांना कसं म्हणजे की आपण त्यांचे एवढे लाड करतो ना की थोडस नॉलेज मिळालं ना तरी पण मी खूप हुशार आहे असं त्या दाखवायचं असतं. आणि तो आगाऊपणा होतो असं मला वाटतं कधी कधी. तर उथळपणाला खळखळाट फार असं होत आहे. तर आपल्याला प्रयत्न करायचा की आपल्याला त्याला थोडस जास्त नॉलेज देऊन त्याला आपल्याला शांत करायचं. हायपर असू दे, हायपर असणं गोष्ट वेगळी. हायपर हा ऍक्टिव्हनेस हा शरीराचा आहे, पण नॉलेज म्हणजे त्याने हायपर असू दे. नॉलेज म्हणजे त्याने पूर्ण ज्ञान घ्यावं आणि मगच बोलावं. आपल्याकडे सवयच ना ऐकायची. जर आपण त्यांना सवय लावली ना ऐकायची ना तर खूप फरक पडेल. बरोबर, बोलताना आपण त्यांना ना प्रत्येक दोन पावलं त्यांना आपण पाठी बघायला लावतो. आपण जाताना सरळ जा, 2 किलोमीटर चाल असं त्यांना कधी सांगत नाही. पाठीमागे बघ, म्हणजे हात धर, म्हणजे ऍप्रन आपण ते धरून ठेवतो. आपण, मी तुम्हाला लहान उदाहरण देईन की समजा मुलगा खिडकीवर चढतोय तर आपण त्याला काय म्हणतो, सांभाळ पडशील. म्हणजे आपण हे नक्की बोलतो, सांभाळ पडशील. आता आपल्याला हे कॉमन वाटतं बोलणं, पण ह्याच्यामध्ये सांभाळ पडशील नक्की असं कशाला, सांभाळून चढ का नाही म्हणू शकत. बरोबर, हा अप्रोच, हा ऍटिट्यूड हा पालकांचा असतो. आणि आपल्याकडे पालक म्हणजे, मी नेहमी सांगतो की आपल्याकडे पालक म्हणजे अतुत्प आत्मीय आहेत. त्यांना स्वतःला जे काय करायला नाही मिळालं ना ते आता मुलांमध्ये राबवत आहेत. आणि त्यांनी ते राबवू नये, त्याने मुलांना फॅसिलिटी मिळवून द्यावी, त्यांनी त्यांना द्यावी फॅसिलिटी. पण मी म्हणतो म्हणून कर असं न करता, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, सगळ्यांना दाखवून तुला काय आवडतं ते बघ आणि तू कशात चांगला आहेस हे स्वतः ठरव. त्यांना डिसिजन घ्यायला लावा, आपण त्यांना डिसिजन घ्यायला देत नाही. आणि हे माझं जाम मोठं दुःख आहे की आपण मुलांना डिसिजन घ्यायला देत नाही. काही घ्यायला गेलं ना तर त्यांना आपण ऑप्शन देतो, काय खायचं, हे खायचं की हे खायचं, म्हणजे हे किंवा हेच तुला मिळणार असं सांगतो त्याला आपण ना. की त्याला आपण कधीच देत नाही की तुला हे पैसे घे आणि हे पैसे तुला पुरले पाहिजेत 15 दिवस, त्याच्यामध्ये एकदा पण मागणं यायचं नाही असं म्हणून त्यांना देतच नाही बजेटिंग करायला. त्याने मागितलं नाही मी दिले, त्याने मागितलं मी दिले असं न करता त्यांना आधी 8 दिवसाचं, मग 15 दिवसाचं आणि मग महिन्याचं बजेटिंग द्यावं आणि मग तसा त्याला पॉकेटमध्ये द्यावा. इथूनच त्याला सवय लागेल आणि त्याचा त्यांनी हिशोब ठेवावा. येस, हे माझी सजेशन आहे. ऍब्सोल्युटली सर, व्हेरी व्हॅलिड, व्हेरी व्हॅलिड पॉइंट.
हेच सगळे मुद्दे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो त्या माध्यमातून पालकांना, विद्यार्थ्यांना, इवन शिक्षकांना पण तेच सांगत असतो की हे कशा प्रकारे. तुम्ही म्हणून म्हटलं की एक तो मुद्दा आहे की 4 वर्ष प्लॅनिंग, वर्ष आधी प्लॅनिंग एखाद्या गोष्टीचं, त्याच्यानंतर तुम्ही अर्थकारण पण त्याच पद्धतीने केलेलं आहे, कारण ते पण अत्यंत महत्वाचं आहे. त्या छोट्याशा रकमेमध्ये एवढे सगळे देश फिरत जाणार, त्याचा सांभाळ कसा करावा, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अजून एक मुद्दा असा येतो की व्हॅल्यू पण बदलते रुपयाची प्रत्येक कंट्रीमध्ये गेल्यानंतर. तर त्याचं पण एक फार बारीक असला तरी, एक छोटा मुद्दा असला तरी खूप मोठं अर्थकारण लागतं. तर ते तुम्ही इतके जे आता पण तो मुद्दा मांडलेला आहे आणि आमचा पण तोच प्रयत्न असतो की ह्या प्रकारे प्लॅनिंग करायला मुलांना दिलं पाहिजे, थोडी जबाबदारी दिली पाहिजे, खाण्याच्या सवयी चांगल्या लावल्या पाहिजेत. खूप छान उत्तम थॉट, म्हणजे त्या व्यक्तीशी, सॉरी त्या वस्तूशी बोलायला तुम्ही जे शिकवता किंवा तो अजून अनुभव आम्ही घेत असतो, पण हल्लीच्या मुलांना त्याची खूप गरज आहे आणि ते नुसतं देऊ नये त्यांना. आणि तुम्हाला जेव्हा हे करत असताना काही असे आवडलेले कुठले किस्से आहेत, कुठला कुठला देश तुम्हाला आवडले की अरे छान आता इथेच राहावं असं काही वाटलं का कधी अशा एवढ्या 24 देशात फिरताना? नाही नाही, मला माझा देश आवडला. कारण एक तर म्हणजे एक तर भाषा असते, खाणं आपलं वेगळं असतं आणि शेवटी आपलं हे आपलं असतं ना, कुठेही कोणालाही ते आवडेलच म्हणा. बाकी दिसायला छान आहे म्हणून प्रत्येक जण आपल्याला ते मिळेल असं सांगू शकत नाही आपण ना. मला स्वित्झर्लंड खूप आवडलं, ऑस्ट्रिया खूप आवडला. ऑस्ट्रिया पण खूप छान आहे, स्वित्झर्लंड पेक्षा ऑस्ट्रिया खूप छान आहे निसर्गाच्या दृष्टीने बघायला वगैरे. पण तुम्ही म्हणा तिथे परमनंट राहा तर ते मला नाही म्हणा, आपली भारतात चांगला आहे असं मला वाटतं. त्याच्यात ना अजून एक मुलगा, म्हणजे एक तो हल्ली थार प्रचलित राहिला नाही कारण व्हॉट्सअपचा जमाना आहे, इमिजिएटली मेसेज जातात. सर त्यावेळेला तुम्हाला पत्र यायची, ती पण आईचं पत्र. तुम्ही भाषेबद्दल जो हे करताय त्याच्यामध्ये पुस्तकात तुम्ही उल्लेख केलेला आहे, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ते पत्र आलं तर ते वाचून तुम्हाला अतिशय आनंद व्हायचा किंवा एक वेगळी ऊर्जा मिळायची, तर त्याबद्दल थोडस सांगा. आता इथे कोणी हा विचारच करू शकत नव्हता की समजा मी तुम्हाला पण सांगतो की पत्र मी लिहिलं, मला जे उत्तर येईल ना ते मला उत्तर कुठे मिळेल हे पण मी त्यांना सांगून ठेवायचो. कारण मी सगळं माझ्याकडे सगळा प्रोग्राम चॉकआउट केलेला होता, त्याच्यामुळे मी जर पत्र लिहिलं आहे अमेरिकेमध्ये तर त्याचा रिप्लाय मला, मी जर असे लॉस एंजेलिसला तर रिप्लाय मला मिळायला पाहिजे वॉशिंग्टन DC ला. पण ते दिवस किती आहेत? तरी 20 दिवस आहेत. तर तिकडनं हा माणूस पत्र केव्हा लिहिणार? तर मी त्यांना सांगतो या तारखेपर्यंत पत्र लिहिलंस तर ते टाक वॉशिंग्टनला, त्याच्या पुढे असेल तर ते टाक फ्रान्सला, म्हणजे इथे नसेल तर ते पुढे गेलं पाहिजे किंवा इंग्लंडला गेलं पाहिजे. तर हा मी त्यांना घरी पण मी टेबल आणि ते सांगून दिलेलं की विचार केलेला आणि ते पण कुठे मिळणार? तर मला मिळणार एम्बसी मध्ये. एम्बसी वाल्यांना माहित नाही की आम्ही येणार आहोत, ते फक्त आपलं घेऊन ते ठेवतात बाजूला, डंप करतात आणि मग जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्यांना कळतो अरे रे अच्छा हे येणार आहेत का, त्यांच्या साहेब पत्र आलेले. तर हे जे प्लॅनिंग आहे खूप इम्पॉर्टंट प्लॅनिंग आहे. yes, yes, की आपला पत्ता, मला माझा पत्ता माहित नाहीये, माझं पत्र कुठे येणार आहे ते, पण त्या पत्रामुळे माझा कितीतरी मोराल वाढणार आहे, माझा कॉन्फिडन्स त्यामुळे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे ते पत्र मिळाल्यानंतर मी अक्षरशः 8 दिवस उडत जातो तेव्हा मी चालवत नसाय हे मेन आहे. तर मग घरच्यांचा पाठिंबा आणि कारण त्यांचा पण तितकाच मोठा मोलाचा हातभार आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, कारण का तुम्ही वर्षभर दूर तुमचे हे जे काही मायन्यूट प्लॅनिंग तुम्ही त्यांना करून दाखवले, तिघांचंही असेल मग ते. मुंबईतले तिघ होते का पंजाब मधले होते? एक होता राजस्थानचा, एक होता मेरठचा आणि एक होता बेंगॉल. पण ते सगळे कस्टम मध्ये एका ठिकाणी कामाला होते. इंडियन कस्टम्स हा सगळा प्रोग्राम इंडियन कस्टम्सचा होता. मी आपला एक टेक्निकल एक्सपर्ट म्हणून मी त्यांच्या बरोबर गेले. सो ओव्हरऑल या अनुभवाला काय म्हणाल? आणि नवीन येणारे सायकलिस्ट असतात ते कशा प्रकारे काम करतात, ते कशा प्रकारे केलं पाहिजे? आता आम्ही जे करतोय आमच्या बरोबर कोणतेही सपोर्ट व्हेकल नसतं, त्याच्यामुळे आमच्या सायकलवरती सायकलचं रिपेअरिंग सामान, सीझन वाईज कपडे, खाणं, तंबू, टेंट पण आम्ही घेऊन दिलेलं बरोबर. त्याच्यामुळे राहायची व्यवस्था स्वस्त झाली एकदम. हॉटेलमध्ये आता आम्ही टेंट मध्ये राहिलो तर $5 मध्ये चौघ जण राहू शकत होतो, त्याच्यामुळे टेंट बरोबर, त्यामुळे तो टेंट वाहायचा. मग सायकलचं मग सगळं रिपेअरिंग सामान, मग डॉक्युमेंट्स ते आपल्या बरोबर ठेवायला पाहिजेत. आपण जे रोल काढणार तेव्हा रोल होते, तेव्हा रोलचा कॅमेरा होता, त्याच्यामुळे मी माझ्या बरोबर 25 रोल घेऊन फिरलेलो आहे संपूर्ण जगामध्ये. म्हणजे रोज एक एक रोल वाढ दिला की तो रोल काढायचा, परत ठेवायचा, तो जपून ठेवायचा, तो एक्सपोज होता का माने,
तो जो एक्सपोज झाला सगळे काढले फोटो फुकट जाणार, ते भिजले तरी फोटो फुकट जाणार, त्याच्यामुळे मी भिजत चालेल पण ते फोटो भिजता कामा नये, एवढी सगळी काळजी घ्यायची, तेवढे ते आत्मे जपून ठेवायचे. नंतर फोटो काढण्याकरता कॅमेरा बाहेर काढायचा, बर्फ पडतोय तर कॅमेरा काढायचा पण आपण ठेवायचा, त्याची काळजी घ्यायची, तो कॅमेरा बंद पडता कामा नये, त्याचा सेल सांभाळला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि संध्याकाळी सायकलिंग केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला आपले पाय आपण चिपायला पाहिजे, सायकल स्वच्छ करायची, मग आपले पाय आपण चिपायचे, कारण तुम्ही 140 किलोमीटर करता म्हणजे ते पाय तुमचे दुखणारच, किती जरी तुम्ही स्ट्रॉंग असतात तरी पाय दुखतातच, पण धिस पेन गिव्ह यू प्लेजर, मसल पेन ऑलवेज गिव्ह यू प्लेजर. म्हणूनच बऱ्याच मंडळी आज इकडे जे अटेंड करतायत सेशन आपल्या फेसबुक लाईव्ह वरती सर, तर तुमच्याबद्दल खूप छान त्यांनी कमेंट्स दिलेले आहेत आपल्याला इथे. पूर्वी जोशी आहेत, सतीश दादा इज अ सेलिब्रिटी सिन्स 25 to 30 years. त्याच्यानंतर सुनीत बापट म्हणून आहेत, त्यांनी त्यांना एक खूप अप्रूप वाटलं या गोष्टीचं की तुम्ही 1986 मध्ये, इट इज अन इनक्रेडिबल थिंग की तुम्ही मुंबई लडाख दॅट टू ऑन सायकल तुम्ही केलात प्रवास. तसंच विकास सावंत जी आहेत, त्यांनी तुमच्याबद्दल ही इज व्हेरी प्राऊड ऑफ यू. तसंच दिलीप वैद्य आहेत, त्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आहेत अशी मंडळी जे आज इथे आपलं सेशन हे बघतायत, अटेंड करतायत. सर तुम्हाला आवडलेला सीझन कुठला, म्हणजे तुम्ही पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, चारी तिन्ही सीझन मध्ये तुम्ही प्रवास केला असेल, सर्वात चॅलेंजिंग कुठला आणि सर्वात प्लेझंट कुठला होता कुठल्या देशात? सगळीकडे एक्स्ट्रीम आहे. पावसात पण असं असतं की तुम्ही थांबू शकत, त्यामुळे तुम्ही पटापट जास्त तुम्ही कव्हर करता, तुम्ही जास्त करत रोडला फ्रिक्शन कमी होतं, तुम्ही तुम्हाला ताकद कमी लागते कारण पाणी जाणार आहे, पण ब्रेक लागत नाही. म्हणजे प्रत्येकाचे प्लस आणि मायनस पॉईंट आहेत आणि प्रत्येकाची मजा पण वेगळी असते. पावसात तुम्ही फोटो काढू शकत नाही पण तो आनंद वेगळा असतो. तुम्हाला संपूर्ण बाजूला तुम्ही घाटामध्ये आहात, तुम्हाला घाट थंड बघायला मिळतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद वेगळा असतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं की फुल एक्स्ट्रीम उन्हाळा असतो, त्याच्यामुळे तुम्हाला सायकलिंग करायला तुम्हाला वेळ जास्त मिळतो, पण सकाळी लवकर निघायला लागतं, दुपारी थांबायला लागतं, दुपारी तुम्ही काहीच करू शकत नाही. तो वेळ तुम्हाला कुठेतरी अशा ठिकाणी काढला पाहिजे की ऊन कमी व्हायला पाहिजे आणि मग तुम्हाला पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक सीझनचं वेगळं पण वेगळं असतं. त्यामुळे समर मध्ये गेला तर जास्त बरं वाटतं, युरोपमध्ये वगैरे, युरोपमध्ये समर चांगला असतो तर ते फिरायला बरं आहे. बाकी आपला भारत देश असा आहे की तुम्ही कोणत्याही सीझनला येऊन तुम्ही भारतात फिरू शकता, कारण जेव्हा खालती पाऊस असतो तेव्हा वरती पाऊस नसतो, जेव्हा वरती बर्फ असतो तेव्हा तुम्ही खालती फिरू शकता, तुम्ही जंगलं बघू शकता. मी सध्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केलेली आहे, त्यामुळे जंगलामध्ये म्हणून म्हणतो ना, भारतामध्ये तुम्ही कधीही कोणी आलं ना तरी पण तुम्हाला काही ना काही बघायला मिळतं, फक्त तुमची इच्छा पाहिजे, तुम्ही ते काही बघू शकता. हे सगळं करताना तुम्ही आधी प्रॅक्टिस कुठे केली होती का? ह्या 4 वर्षाच्या ज्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही प्रॅक्टिस पण कुठे केली होती? नाही, मी म्हणजे बाकीचे माझे तिघे सावंगडे होते ते लोक प्रॅक्टिस करत होते, पण मी फक्त गिर्यारोहण आणि गिर्यारोहण तिकडे खूप लागते ना प्रॅक्टिस करायला, तिथे म्हणजे तुम्हाला हमालीच करायला लागते, संपूर्ण सामान घेऊन लोड फेरी करायची, खालती उतरायचं, त्यामुळे तिथे मेहनत एवढी लागते ना की त्याच्यासमोर ही प्रॅक्टिस काहीच नाही. आणि आता जे सायकलिस्ट आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? आता सायकलिंग खूप चांगले आलेले आहेत, त्यामुळे जे अंतर आम्हाला करायला 2-2 दिवस लागले ती ही मुलं अर्ध्या दिवसामध्ये करू शकतात. सायकली हलक्या आहेत, सामान चांगलं आहे, फूड चांगलं मिळत आहे, प्लॅनिंग चांगलं करता येतं, रूट आपल्याला बघता येतो, त्याच्यामुळे मुलांनी बाहेर पडावं आणि काहीतरी करावं, निघावं बाहेर. फक्त सेफ्टी खूप करायला लागते, आमच्या वेळेला जरा सेफ्टी म्हणजे जास्त भीती नव्हती, त्याच्यामुळे आताच्या मुलांनी हेल्मेट कंपल्सरी, सगळे जे आपले सेफ्टी गार्ड आहेत ते कंपल्सरी, इन्शुरन्स काढणं कंपल्सरी, घरामध्ये गळ्यामध्ये आयकार्ड असणं कंपल्सरी, सायकलला पाठीमागे लाईट पाहिजे, पुढे लाईट पाहिजे, ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. कारण काय, एखादा ऍक्सिडेंट झाला ना की सगळं ठप्प होतं, म्हणजे त्या मुलाच्या आजूबाजूच्या 4 बिल्डिंग सगळ्या बंद होतात, त्या मुलाचे नातेवाईक सगळे बंद करतात, कोणाला काय करायला देणार नाही, अजिबात. त्याचं बघितलं काय झालं, त्याचं बघितलं काय झालं, चांगलं केलेलं कोण सांगत नाही पण खराब झालेलं पटकन सांगतात. म्हणून आपल्या हातून खराब होऊच नये याची मुलांनी काळजी घ्या. मुलांनी आपल्या आई वडिलांचा कॉन्फिडन्स जिंकावा आणि पालकांनी त्यांना थोडस मोकळं सोडावं. पालक त्यांना खूप बांधून ठेवतात, ते न करता त्यांना थोडं मोकळं सोडावं, त्यांना बजेटिंग करायला द्यावं, त्यांना तुमच्या घरच्या त्यांना बजेटिंग करायला द्या, तरी पण चालेल,
की मुलं खूप चांगल्या तऱ्हेने करतात. मुलांचं मुलांचं नॉलेज खूप चांगलं असतं, त्यांचं लॉजिक खूप चांगलं असतं, आपण त्यांना स्कोपच देत नाही. खरंय सर, सायकलिंग करत असताना एक तर ते कव्हर्ड नाही आहे, मग तुम्ही पावसात जे काही एन्जॉय केलं ते विदाउट कव्हर्ड असं 140 किलोमीटर चालवायचा सायकल. पाऊस पण का कंटिन्युअस पडत नाही, पाऊस युरोपमध्ये वगैरे पाऊस कंटिन्युअस पडत नाहीये. आणि तिथे पण आपण टीव्हीवरती बघू शकतो, ते लोक वेदर सांगतात ना त्यावेळेला, ते कळत आपण की किती काय आहे. अगदीच कळ असेल 24 तास पाऊस वगैरे, तर मग त्यावेळेला आपण थांबायचं, तेव्हा करायचं. सर्वात शारीरिक कस कुठे लागला तुमचा, मेंटली शारीरिक कसा की बाबा? इटली आणि फ्रान्समध्ये हे शहर अशी, हे देश असे आहेत ना की अर्धा तास वर चढायचो आणि 2 मिनिट खालती यायचो आणि पट वर चढायचो, म्हणजे अशीशी गाव आहेत. म्हणून टूर द फ्रान्स वगैरे ज्या स्पर्धा होतात, ज्या स्पॅनिश, जर्मन, इटालियन आणि फ्रान्स, ही लोक जे आहेत सायकलिंगमध्ये जास्त पुढे जातात. कारण ते त्यांचं कंटिन्यू वरती खाली वरती खाली वरती खाली घाटच घाट तिकडे आहे, आणि म्हणून ते छान एन्जॉय करतात. आणि त्यांना ते तिथे 6 वर्षाच्या मुलापासून 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत वेगवेगळे ग्रुप दर रविवारी बाहेर पडतात सायकलिंग करतात. त्यांचे वेगळे ग्रुप असतात आणि तिथे लोक अरेंज करतात, प्रत्येकाला प्राइस पण मनी असते तिकडे, आणि लोक घाटावर सायकलिंग करतात. त्याच्यामुळे लहान मुलं देखील हातामध्ये ग्लोव्ज, तुमच्या गुडघ्याला तुमचं पॅडिंग असतं, डोक्यामध्ये हेल्मेट असतं आणि लाईट वगैरे व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे हे पहिल्यापासून ते लोक स्वतःची काळजी घेतात, म्हणून ते दुसरीची पण काळजी करू शकतात. इथे आपण आपलीच काळजी घेतली नाही तर आपण दुसरीची काळजी काय करणार. बरोबर. म्हणून आधी सायकलवरती प्रेम करा, मग स्वतःवरती प्रेम करा, आणि मग दुसऱ्यावरती प्रेम करा. मराठीमध्ये एक सिनेमा होता एलिझाबेथ एकादशी, त्याच्यामध्ये सायकलवर त्याला डेकोरेशन केलंय वगैरे असं सगळं छान दाखवलंय. सरांबरोबर गप्पा मारताना आता मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय. बरेच विषय आहेत, बऱ्याच गोष्टींवर सर काम करतात. आणि एक सेशन मला वाटतं खूप कमी पडेल रुपाली. सरांकडे एवढे किस्से आहेत, आपण नक्कीच लोकांना हे आव्हान करू शकतो की सरांचं पुस्तक आहे 2 चाकं झपाटली, तर ही हे पुस्तक नक्कीच तुम्ही वाचू शकता, घ्या आणि ते पुस्तक वाचावं सगळ्यांनी. म्हणजे त्याच्यात सरांचे बरेचसे किस्से तुम्हाला कळतील, ऐकायला म्हणजे समजून घ्यायला मिळतील. सो खूप छान झालं सेशन सर, आणि खूप मजा आणली. कारण तुमच्याबरोबर गप्पा मारताना कितीही बोललं तरी सुद्धा तुमच्याकडे 24 देश आणि एवढा ह्यूज प्रवास आहे, 25,000 किलोमीटर, 315 दिवसांचं साठलेलं एक्सपिरियन्स अनुभव जो आहे आयुष्यभराचा, आणि अर्थात एक गिर्यारोहक म्हणून एक मोठा अनुभव जो आहे. सो ह्या सगळ्या अनुभवाचा उपयोग नक्कीच प्रत्येकालाच होणार, आणि अर्थात तुम्हाला, तुम्ही त्याचा वापर खूप छान करून घेतला तुमच्या आयुष्यात मध्ये सुद्धा. आणि यू आर अ ग्रेट इन्स्पिरेशन टू द युथ. सो नक्कीच एक सेशन कमी पडेल तुमचे एक्सपिरियन्सेस समजून घ्यायला. आपण पुन्हा एकदा असंच एक सेशन पुन्हा एकदा ठेवू वेगवेगळ्या किस्स्यांवरती, की ज्याचे छान आपण त्याच्यात तुमचे खास वेगवेगळे किस्से याच्यावरती बोलू शकतो. आपण याच्यामध्ये वाईल्ड लाईफ वरती बघू बोलू शकतो. फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात, जंगल कसं वाचावं ना, तर याच्यातून आपण बोलू शकतो. तो आपण एक वेगळा सेशन घेऊ पाहिजे नक्की नक्की. आणि मग गिर्यारोहण आहे त्याच्यावरती पाहिजे बोलू, रेस्क्यू वरती बोलू शकतो आपण. रेस्क्यू कसं, सेफ्टी कशी वापरली पाहिजे, ट्रेकिंग करताना सेफ्टी काय वापरली पाहिजे, यावरती आपण बोलू शकतो. ऍब्सोल्युटली बोलायला विषय आहे नक्की, तुम्ही सांगा फक्त. मी कारण हे खूप मोठे विषय आहेत आणि ते खूप डिटेल आउट करण्याची गरज आहे. माझ्याही ते जस्ट करंट गेलेलं आहे आणि तुम्ही जॉईन केले, बट हे विषय महत्वाचे आहेत. आपण नक्कीच परत एकदा तुम्हाला आमंत्रित करू आणि या वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार, कारण ज्यांनी आज हे लाईव्ह सेशन अटेंड केलेलं आहे, आवर्जून जे आले ज्यांनी हे सेशन अटेंड केलं लाईव्ह, आणि अर्थात आम्हाला काही शुभेच्छा दिल्या, तुमचे काही कमेंट्स शेअर केले, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. आणि तसंच सर तुमचंही खूप खूप आभार, कारण तुम्ही छान गप्पा मारल्यात आज आणि वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित राहिला. सो रिअली थँक्स अ लॉट फ्रॉम बोथ ऑफ अस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू.